नमस्कार। महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे। 25, 26 आणि 27 मार्च या तीन दिवसात राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे। प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे। आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे, कोणत्या तारखांना कोणत्या भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे, संपूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत। व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कधी राहील, कोणत्या तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका। तर मित्रांनो, राज्यात कमाल तापमानात चढउतार बघायला मिळत आहे आणि उकाडाही जाणवायला लागला आहे। काल सकाळपर्यंत 24 तासांमध्ये राज्यातील उच्चांकी तापमान चंद्रपूर येथे 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 29 ते 34 अंशाच्या दरम्यान बघायला मिळाला। तामिळनाडूपासून मित्रांनो कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। तसेच वाऱ्याचे प्रभाव देखील खंडित झाल्याने पावसाला राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे। हा पाऊस मित्रांनो विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह तर काही भागामध्ये गारपिटीसह पडू शकतो। त्यामध्ये मित्रांनो 25 तारखेपासून पावसाचे वातावरण वाढणार आहे। काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। 26 तारखेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। 25 मार्चचा अंदाज बघितला तर 25 मार्चला आपण स्क्रीनवर बघू शकता चंद्रपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। चामोर्शी, मूल, गडचिरोली, शिंदेवाही, अहेरी, इकडं मुलचेरा, शिरपूर, दोडीगुडा इथे वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। वादळी पावसासह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता या परिसरामध्ये आहे। पंढरकवडा आणि आसपासच्या परिसरामध्येसुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 25 मार्चला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। या व्यतिरिक्त राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण बघायला मिळेल। तसेच विखुरलेल्या स्वरूपात काहीसं काही भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये, मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये दुपारनंतर काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ स्थिती बघायला मिळू शकते। रात्री मध्यरात्रीसुद्धा मित्रांनो पावसाचा जोर राहणार आहे। 25 आणि 26 तारखेच्या रात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता उमरखेड, पुसद, आदिलाबाद या भागांमध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आहे। एकदम कडेचा बाउंड्री लगतचा भाग आहे, काही शेजारच्या राज्याचा भाग आहे। यामध्ये पेटउमरी, भोकर, धर्माबाद, देगलोर, कोटागिरी या परिसरामध्ये मित्रांनो जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। लातूरच्या एकदम कडेच्या परिसरामध्ये तसेच नांदेडच्या एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह 25 तारखेला या परिसरामध्ये रात्री मध्यरात्री पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। 26 तारखेला पहाटेपासूनच मित्रांनो पावसाचा जोर राहणार आहे काही भागांमध्ये। त्यामध्ये उस्मानाबादचा एकदम कडेचा दक्षिण भाग, लातूरचा दक्षिण भाग, शिरूर, अनंतपाल, निलंगा, उमरगा, अलंदा, अक्कलकोट वगैरे या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह तर एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा या परिसरामध्ये होऊ शकते। 26 तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे काही भागांमध्ये। तर या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यामध्ये इतर भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो बहुतांश ठिकाणी नाहीच्या बरोबर आहे। तरी पण थोडाफार वातावरणात बिघाड काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। याविषयीची अपडेट आपण ज्या त्या तारखेला सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत। तर 26 तारखेला आपण स्क्रीनवर बघू शकता सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचा जोर राहील। त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे। विदर्भातील दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये, तसेच इकडे आदिलाबाद, पांढरकवडा, देगलोर, उदगीर या भागांमध्ये, निर्मल या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तुरळक परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 26 तारखेला बघायला मिळण्याची शक्यता आहे। 26 तारखेला दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल, मुख्यत्वे करून विदर्भामध्ये। त्यामध्ये अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल। काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल। काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। 26 तारखेला रात्री मध्यरात्री पावसाचा जो प्रभाव आहे तो कमी होण्याची शक्यता आहे। तसेच 27 तारखेचा अंदाज बघितला तर 27 तारखेला विदर्भाच्या काही परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल। त्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील। एकदम कडेचा जो काही पूर्वी परिसर आहे, पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर राहील। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता 27 तारखेला या परिसरामध्ये आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यामध्ये इतरत्र कुठेही पावसाचे वातावरण बघायला मिळत नाही, तरी पण काहीसा वातावरणात बिघाड राहण्याची शक्यता आहे।
या विशेष अपडेट आपण ज्या त्या तारखेला देणार आहोत। ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।